कुमार अशा कितीतरी विशेषता आहेत, पण राजकुमार म्हणून जन्मले पण बंगल्यामध्ये राजमहालामध्ये जन्मले नाही, लुंबिनी उद्यानामध्ये शाल वृक्षांच्या खाली जन्मले. बरोबर आहे, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निसर्गाच्या साक्षीने. दुसरी घटना जी ज्ञानप्राप्तीची घडलेली आहे, ती ज्ञानप्राप्ती सुद्धा कोणत्या कुटीमध्ये कोणत्या महालामध्ये वगैरे झालेली नाही आहे, तर ती बोधी वृक्षाखाली पिंपळाच्या झाडाखाली झालेली आहे, ती पण झाडाच्या साक्षीने झालेली आहे. तिसरी घटना जी आहे महापरिनिर्वाणाची, ती महापरिनिर्वाणाची घटना देखील शाल वृक्षांच्या खाली कुशीनगर येथे घडलेली आहे, ती पण कोणत्या कुटीमध्ये किंवा अशा एखाद्या महालामध्ये घडलेली नाही आहे. तीनही घटना झाडांखाली निसर्गाच्या सान्निध्यात घडले म्हणून भगवंत आणि विशेष म्हणजे वैशाखात पौर्णिमेला जन्माला आले कोणत्या पौर्णिमेला, ज्ञान प्राप्त झालं कोणत्या पौर्णिमेला, महापरिनिर्वाण झालं कोणत्या पौर्णिमेला, तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या. आणि अशा घटना सर्वसामान्यांच्या जीवनात कुणाच्याही राजाच्याही जीवनामध्ये घडत नाही म्हणून बुद्ध विशेष होते. आणि म्हणून बौद्ध धम्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ सर्व महान आहे, कारण भगवान भूतानी कर्मकांडाला शिकवलेलं नाही आहे.